types of muscles. According to the functions, muscles present in our body are classified into two types. Mainly there are two types. आपल्या बॉडी मध्ये मुख्य करून दोनच प्रकार आहेत मसल्सचे, ते आधी समजून घेऊयात आपण. आणि त्याच्यानंतर या प्रकारामध्ये आणखी तीन वेगळे प्रकार पडतात अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर ऑफ मसल्स, म्हणजे मसल्सची रचना कशी आहे त्याच्यानुसार त्याचे आणखी तीन प्रकार पडतात. मेनली देर आर टू टाइप्स, व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे, पाहूयात अकॉर्डिंग टू फंक्शन्स, त्यांच्या कार्यानुसार. ठीक आहे, पहिला पॉइंट जो आहे तो कशावर डिपेंड करतो, अकॉर्डिंग टू द फंक्शन्स ऑफ द मसल्स. फर्स्ट इज व्हॉलंटरी मसल्स अँड सेकंड इज इनव्हॉलंटरी मसल. नेमली व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी मसल्स वर्किंग विथ अ व्हॉलंटरी म्हणजे काय आहे, व्हॉलंटरीचा अर्थ आहे ऐच्छिक, इच्छेनुसार. ठीक आहे, स्वतःच्या इच्छेनुसार हे मसल्स, म्हणजे आपल्या इच्छेनुसार हे मसल्स काम करतात असं गृहीत धरलेलं आहे. आपल्या म्हणजे आपण स्वतः एखाद्या मुवमेंटसाठी जेव्हा काम करतो तेव्हा हे मसल्स ऍक्टिव्ह होतात, तोपर्यंत हे रिलॅक्स पोझिशन मध्ये असतात. हेन्स वॉकिंग, ईटिंग एटसेट्रा आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन युअर विल. विल, विल म्हणजे इच्छा. हा, तर या गोष्टी आपल्या मनावर आहेत ना, कधी पाणी प्यायचं, कधी खेळायला द्यायचं, कधी चालायला पळायला द्यायचं, घरातली कामं कशी करायची, कोणकोणती कामं करायची. जेव्हा आपण हातापायांचा उपयोग करतो त्यावेळेस जे काही मसल्स वर्कआउट होतात ते आपल्या इच्छेनुसार असतात. म्हणून त्यांनी काय म्हणजे, डिपेंडिंग अपॉन आवर विल, आपल्या इच्छेनुसार आपण जेव्हा काही ऍक्शन्स करतो. ठीक आहे, आणि मग या ऍक्शन साठी जेव्हा मसल्स वापरले जातात, मसल्स युज्ड इन दीज ऍक्शन्स, देन दे आर कॉल्ड एज व्हॉलंटरी मसल्स. मसल्स युज्ड इन दीज ऍक्शन्स आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. फॉर एक्झाम्पल, मसल्स इन आर आर्म्स अँड लेग्स आर व्हॉलंटरी मसल्स. आर्म म्हणजेच हात, ठीक आहे, अँड लेग म्हणजे पाय. हातापायांच्या मसल्स मध्ये हे व्हॉलंटरी मसल्स असतात, कारण हे आपण एखादी कुर्ती ऍक्शन करतो त्यावेळेस हातापायांचा उपयोग करतो आणि मग काय होतं तर त्या ठिकाणी हे मसल्स वर्कआउट करतात. जोपर्यंत आपण हातपाय हलवत नाही तोपर्यंत हे मसल्स रिलॅक्स पोझिशन मध्येच असतात. म्हणजे हे व्हॉलंटरी मसल्स आहेत, दे वर्क वेन वी विल डू एनी ऍक्शन, मीन्स वेन वी विल बी डू एनी ऍक्शन दे विल बी वर्क, असं आहे ते. इनव्हॉलंटरी मसल्स वेरियस प्रोसेसेस लाईक ब्रीदिंग, ब्लड सर्क्युलेशन, digestion are vital functions, that is they are essential for life. They do not depend upon our will. आता इथे पहा, हे जे त्यांनी काही ऍक्शन सांगितलेत आपल्या बॉडी मध्ये, फंक्शन सांगितले ते, तर ते रिस्पिरेशन आहे, ठीक आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, डायजेशन आहे, तर या गोष्टी फार गुंतागुंतीच्या आहेत आपल्या शरीरामध्ये आणि त्या कंपल्सरी आपल्या शरीरामध्ये व्हायला पाहिजेत. ठीक आहे, दे आर इसेन्शियल, त्या खूप आवश्यक आहेत आणि त्या सतत होत राहिल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, माझा आवाज कमी येतो का? जस्ट आय विल चेक माय माइक रेकॉर्डिंग सिस्टीम. लेवल्स आहे, 100% लेवल आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी अजून डीबी वाढवतो. नाही वाढून जास्त हा येतोय का आवाज? आता आवाज ऐकू येतोय? ठीक आहे, ओके. देन इनव्हॉलंटरीचा अर्थ आहे अनैच्छिक, म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून नसलेले. द मुवमेंट ऑफ द मसल्स इज नॉट डिपेंड अपॉन अवर विल, आपल्या इच्छेनुसार ते काम करत नाही, ते स्वतःच्या इच्छेनुसारच काम करत. म्हणजे रेस्पिरेशन हे आपोआप सतत चालू असतं आपल्या शरीरामध्ये, ब्लड सर्क्युलेशन हे मसल्स थ्रू आपोआप चालू असतं, तुमच्या मनावर नाहीये त्याला थांबवायचं. ठीक आहे, डायजेशन हे सतत चालू असतं, त्याची प्रोसेस जोपर्यंत तुम्ही अन्न शरीरामध्ये घेतलेलं आहे त्याचं पूर्ण पचन करेपर्यंत हे शरीरातले हे मसल्स काम करत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे काही मसल्स आहेत की ते इनव्हॉलंटरी आहेत, ते तुमच्या इच्छेवर काम करत नाहीत, दे डू नॉट डिपेंड अवर विल. येते लक्षात? देन देर आर मेनली टू टाइप्स ऑफ मसल्स अकॉर्डिंग टू फंक्शन्स, त्यांच्या कार्यानुसार हे दोन प्रकार आहेत, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मसल्स.
व्हॉलंटरी मसल्स मेनली कुठे असतात, तर आपल्या आर्म्स आणि लेग्स मध्ये असतात, ठीक आहे. आणि इनव्हॉलंटरी मसल हे इंटरनल बॉडी मध्ये ते असतात, ठीक आहे. द मसल्स ऑफ ऑर्गन्स विच कॅरी आउट दीज इनव्हॉलंटरी फंक्शन्स आर कॉल्ड इनव्हॉलंटरी मसल्स. या इनव्हॉलंटरी फंक्शन्स, इनव्हॉलंटरी फंक्शन्स जे असतात, हे ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन, रेस्पिरेशन, तर या फंक्शन्स साठी जे मसल्स वर्कआउट करतात त्यांना इनव्हॉलंटरी मसल्स आपण म्हणतो आहोत. Of organs like the stomach, intestine, heart are carried out in their own fixed manner by involuntary muscles. Some organs of our body are shown over here. आता हे बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन अबाउट टाइप्स ऑफ कोणते आहेत, हे ऑर्गन्स आहेत, हे काय आहे माहिती आहे तुम्हाला? ही आकृती कशाची आहे? द फिगर इज ऑफ हार्ट. हार्ट, हार्ट. दिस इज सर गाण्याचा आवाज येतोय कुणाला. हा, ही फिगर कशाची आहे? सेकंड फिगर लंग्स जे आहे. लंग्स. थर्ड फिगर कशाची आहे? तर स्टमक. स्टमक, त्यानंतर लिव्हर वगैरे आहे त्या ठिकाणी. लिव्हर आहे, स्टमक आहे. स्टमक नाही. ही फोर्थ फिगर कशाची आहे? इंटेस्टाईन आहे. शांत बसा. फिगर हँड आहे, ठीक आहे आपलं. आणि शेवट लेग. लेग, लेग, लेग. आता आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू क्लासिफाय दीज ऑल द ऑर्गन्स ऑन द बेस ऑफ देअर व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. तर याच्यातले कोणते कोणते व्हॉलंटरी आहेत आणि कोणते कोणते इनव्हॉलंटरी आहेत हे आपल्याला याच्या पुढे लिहायचंय. मग पहिले फिगर कशात येईल बरं? व्हॉलंटरी मध्ये येईल की इनव्हॉलंटरी मध्ये येईल? इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी. सेकंड इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी. 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 नाउ कॅन यू फाइंड आउट विच टाइप ऑफ मसल्स आर प्रेझेंट इन दीज ऑर्गन्स? Yes, the muscles of the heart do not depend on our will. Therefore, these muscles are categorized as involuntary muscles. The muscles of the lungs contract and relax without our will continuously. Thus, muscles of the lungs are also involuntary muscles. The movements of the stomach muscles and the muscles of the intestines are also carried out without our will. Therefore, the muscles of the stomach and intestines are also categorized as involuntary muscles. Muscles present in our arms and legs perform any kind of movement depending upon our will. Therefore, the muscles of the arms and legs are categorized as voluntary muscles. तुम्ही सांगितलेली सगळी उत्तरं बरोबर आहेत, म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे व्हॉलंटरी मसल्स आणि इनव्हॉलंटरी मसल्स कोठे असतात आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. चला पुढे. अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर ऑफ द मसल. आता पहिल्यांदा आपण बघितलं ते अकॉर्डिंग टू फंक्शन्स ऑफ द मसल्स, ठीक आहे. आता आपण बघणार आहोत अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर ऑफ मसल्स, म्हणजे त्या मसल्सची रचना कशी केलेली आहे किंवा झालेली आहे, कसे बनलेले आहेत, त्यांची रचना कशी आहे, त्याच्यानुसार त्यांचे हे तीन प्रकार पडतात, ठीक आहे. पहिला स्केलेटल मसल्स, जे आपल्या बोन्सशी निगडीत असतात. त्यानंतर दुसऱ्या हार्ट और कार्डियाक मसल्स, जे आपल्या हृदयाचे मसल्स असतात त्याला हार्ट और कार्डियाक मसल्स म्हणतात. आणि तिसरं आहे स्मूथ मसल्स, म्हणजे मृदू जे असतात, मऊ असतात मसल्स, ते म्हणजे आपल्या ते कुठे असतात, तर ते जनरली आपल्या स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन या ठिकाणी ते असतात, ठीक आहे. पाहत बॉडी मसल्स. हा बोला सर. स्केलेटनला व्हॉलंटरी पण म्हणतात आणि स्मूथ मसल्सला इनव्हॉलंटरी पण म्हणतात ना. आता तुम्ही ते मिक्स करू नका दोन्ही, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. आधी तुम्ही काय करा, दोन भाग वेगळे वेगळे समजून घ्या. अकॉर्डिंग टू फंक्शन्स व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी असा आपण एक भाग शिकलो आहोत आता, ठीक आहे. आणि आता दुसरा भाग आपण बघत आहोत तो म्हणजे अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, त्यांची रचना. आता इनव्हॉलंटरी मसल तर आपल्या बॉडीमध्ये हे सगळीकडे आहेत, इनव्हॉल हे सगळे इनव्हॉलंटरीच आहेत.
आपल्या मनाने काम करतात ते. हे जे आहे आता स्केलेटन जे मसल्स आहेत ते काय आहेत तर व्हॉलंटरी, ते आपल्या मनाने काम करतात. हार्ट आणि जे काय स्मूथ मसल्स आहेत ते इनव्हॉलंटरी मसल्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये इंटरनल पार्ट मध्ये काम करतात. ठीक आहे. स्केलेटल मसल्स हे मॅक्झिमम कसे आहेत तर मॅक्झिमम हे हातात आणि पायामधले हे व्हॉलंटरी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त पण स्केलेटल मसल्स असतात आपल्या बॉडीमध्ये. उदाहरण स्कलच्या वर पण मसल्स आहेत, आपल्या चेहऱ्यावर पण मसल्स आहेत, कानात मसल्स आहेत, डोळ्याच्या समोर नाकावर मसल्स आहेत, कपाळावर मसल्स आहेत. म्हणजे बोन्सला अटॅच असणारे बरेचसे मसल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, जे दोन इनव्हॉलंटरी पण आहेत आणि व्हॉलंटरी पण आहेत. असे बरेचसे मिक्सअप होईल तुमचं सगळं या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही विचार करताना दोन भाग लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू फंक्शन्स व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर मग हे तीन, असे दोन भाग मसल्स लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा अभ्यास चांगला होईल. नाहीतर काय होईल मग पुढे जाऊन गोंधळ होईल सगळा. पुढे येणार नाही तुम्हाला की बाबा नेमकं ह्याच्यातले कोणते व्हॉलंटरी आहेत इनव्हॉलंटरी, तुम्हाला येईलच त्यावेळेस आणि समजून पण येईल तुम्हाला. हा मग हे आपल्या मनावर नाही काम करत म्हणजे इनव्हॉलंटरी आहेत, हा हे आपल्या मनाने काम करतात म्हणजे हे व्हॉलंटरी आहेत, म्हणजे या पद्धती तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस. आता समजून. थ्री टाइप्स: स्केलेटल मसल्स, हार्ट और कार्डियक मसल्स एंड स्मूथ मसल्स. कम लेट अस लर्न अबाउट दीज टाइप्स इन ब्रीफ. Skeletal muscles. The two ends of each of these muscles are attached to two different bones. आता या मसल्स मध्ये काय आहे तर टू डिफरंट बोन्स ना हे कनेक्ट करतात. लक्षात त्यांचे जे दोन टोक आहेत, टू एंड्स ऑफ द स्केलेटल मसल्स, हे अटॅच कुठे असतात तर टू डिफरंट बोन्स, दोन वेगळ्या बोन्स ना हे काय करतात, कनेक्ट करतात. पा एक्झाम्पल्स ऑफ सच मसल्स आर muscles of the arms and legs. Ata muscles of the arms and legs mhanle antar he voluntary anar ka involuntary anar tumhi sangu shakta. Ata their movements are voluntary. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving shape to our body. Ata he skeleton muscles baddal tyanni aankhi mahiti sangitlele ki skeleton muscles he kashet voluntary ahet, te arms ani legs madhe te astat, पण फक्त या बोन्सला इथेच फक्त बोन्स आहेत का आपल्या बॉडीमध्ये? नाही, इतर ठिकाणी पण बोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. मग त्या ठिकाणी पण हे मसल्स आहेतच. स्केलेटन मसल्स आर नॉट ओनली प्रेझेंट इन अवर आर्म्स अँड लेग्स. आता इथं तुम्हाला जी माहिती सांगितली ती तुमच्या सातवीच्या मानाने सांगितली आहे. ऍक्च्युली रियालिटी बघितली तर स्केलेटन सिस्टीम ही पूर्ण बॉडीमध्ये फ्रॉम द टॉप ऑफ द बॉडी टू द बॉटम ऑफ द बॉडी सगळीकडे आहे. मग प्रत्येक ठिकाणी हे स्केलेटन मसल्स आहेत, लक्षात ठेवा. स्केलेटन मसल प्रत्येक ठिकाणी आहेतच, त्यातल्या त्यात ते व्हॉलंटरी मसल्स आर्म्स आणि लेग्स मध्ये असणार आहेत, इतर ठिकाणी मात्र ते व्हॉलंटरी नाही आहेत. आलं लक्षात? हा, ते दोन बोन्सला कनेक्ट करतात हे पण सगळीकडे आहेतच. येते लक्षात? आता तुम्हाला ही जुजबी माहिती दिली, थोडी माहिती दिली. पुढे गेल्यानंतर 9वी 10वीला जेव्हा तुम्ही आणखी अभ्यास करा, तुम्ही म्हणाल अरे 7वीला मी एवढं शिकलोय. आता जेव्हा तुम्ही 7वीमध्ये आहात तर तुम्ही असं 6वीचा अभ्यास बघितला तर तो थोडासा होता, आम्ही तेवढं शिकलोय, आता मी आणखी जास्त शिकतोय, असं करत करत तुम्ही नवीन माहिती कशी घ्याल तुम्ही? ठीक आहे. तर डिटेल्स अभ्यास लक्षात येईल की स्केलेटन मसल्स नॉट ओनली व्हॉलंटरी मसल्स पण आहे. हार्ट और कार्डियक मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन दॅट इज बीटिंग ऑफ द हार्ट. तर कार्डियक मसल्स मध्ये मसल्स जे फंक्शन आहे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होण्याचं, ते इथं तुम्हाला स्पष्ट जाणवेल. आणि हे कंटिन्यू होत असतं आपल्या बॉडीमध्ये, लक्षात ठेवा. कार्डियक मसल्स हे सतत वर्कआउट करतात, म्हणजे आपण जन्मल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत हे सतत चालू राहतात. ज्या दिवशी हे कार्डियक मसल्स स्टॉप झाले कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होण्याचं, त्यांचं काम थांबलं, लक्षात ठेवा की आपणही थांबलो. ठीक आहे. त्यामुळे हार्टचे जे मसल्स असतात त्यांना कार्डियक मसल्स म्हणतात, तेवढं लक्षात ठेवा. आणि जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा कार्डियाक अटॅक आला असं म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तिथं त्यांचे जे मसल्स असतात त्यांचं फंक्शन सतत कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन चालू असतं. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन करतात तेव्हा ते काय करतात तर ब्लड आपल्या शरीरामध्ये पुढे ढकलतात सगळीकडे, आणि जेव्हा रिलॅक्सेशन करतात तेव्हा शरीरातलं ब्लड आपल्या शरीरात म्हणजे हार्टमध्ये गोळा करतात. म्हणजे या पद्धतीने सतत ते रक्त शरीरात त्यांच्या हार्टमध्ये घेत असतात आणि हार्ट मधून कॉन्ट्रॅक्ट करून रक्त पुढे सरकवत असतात. फंक्शन त्यांचं सतत चालू असत कार्डियाक मसल्सच. ठीक आहे. ह्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, याला आपण क्लासिफाय या पद्धतीने करतो आहोत.
स्केलेटन मसलचं स्ट्रक्चर वेगळं आहे, ते पण कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होतात, पण ते डिपेंड अपॉन अवर विल, त्यामुळे ते व्हॉलंटरी आणि हे इनव्हॉलंटरी हे सतत चालू असतं, ते आपल्या मनावर थांबत नाही, आपण थांबू शकत नाही हार्ट बीट्स, लक्षात ठेवा, चालू असतात ते. देअर मूव्हमेंट इज इनव्हॉलंटरी. Cardiac muscles cause our heart to relax and contract continuously at a rate of about 70 times per minute. एका मिनिटामध्ये 70 वेळा ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात, आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर जेव्हा आपली नाडी तपासतात, आपल्या हाताची नस तपासतात, तेव्हा ते काय करत असतात तर ते काउंट करत असतात किती ठोके पडत आहेत, जे का हार्ट बीट्स म्हणतो ना आपण, ते 70 टाइम्स पर मिनिट या पद्धतीने पडत आहेत का. जास्त पडत असतील तर तुमचं हार्ट बीट जास्त पडत, बीपी जास्त आहे तुम्हाला, ब्लड प्रेशर जास्त आहे म्हणणार. कमी पडत असतील तर ते म्हणणार हार्ट बीट्स कमी पडत आहेत, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर कमी आहे म्हणणार. तर हे डिपेंडिंग अपॉन हे जे ब्लड प्रेशर आहे, बीपी आहे, तो चेक करण्याची जी पद्धत आहे ती या पद्धतीने ठरवली जाते, किंवा तुमचं हार्ट एका मिनिटामध्ये किती वेळा कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स करतं, ठीक आहे. आणि हे सगळं कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्शनचं काम हार्टच्या मसल्स, हार्टचे मसल्स वर्कआउट करत असतात, ठीक आहे. आणि हे इनव्हॉलंटरी आहे ते आपण शिकलोच आहोत. स्मूथ मसल्स, स्मूथ मसल्स आर प्रेझेंट इन द इंटरनल ऑर्गन्स अदर देन द, व्हिडिओचा आवाज येत नाहीये, एक सर येतोय तुम्हाला, तुमचा स्पीकरचा आवाज वाढवा तुमच्या, म्हणजे तुम्हाला तो ऐकू येईल व्यवस्थित. मी भरपूर आवाज ठेवतो, अजून वाढवतो, तसं तुम्हाला कर्ण कर्कश होणे म्हणून मी त्याला एक लेवल पर्यंत ठेवलेलं आहे, नियर अबाउट 100% नाही नेलं त्याला मी, 50% वर ठेवलेलं आहे. नाहीतर 100% केलं तर तुम्हाला मग तुमच्या मोबाईल मधनं किंवा हेडफोन मधनं तुम्हाला खूप मोठा आवाज येईल त्याचा, आणि मग चांगला नाही वाटणार तुम्हाला ते. हार्ट फॉर एक्झाम्पल, बघा त्याने काय सांगितलं, स्मूथ मसल्स कुठे आहेत तर इंटरनल ऑर्गन्स जे काही त्या राहिलेले आहेत हार्ट सोडून, ठीक आहे. हा, आणि जे काही मस्क हे स्केलेटल आहेत, स्केलेटल जे काय मसल्स आहेत ते सोडून जे काही राहिलेले मसल्स आहेत ते सगळे काय आहेत तर आता स्मूथ मसल्स आहेत, लक्षात ठेवा. मसल्स ऑफ द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड वेसल्स, युटरस एटसेट्रा. आता याच्यामध्ये तुम्हाला स्टमक माहित आहे, इंटेस्टाईन माहित आहे, ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या आपल्याला माहित आहेत, युटेरस म्हणजे हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी, युटेरस म्हणजे गर्भाशय, ठीक आहे. तर शक्य या सर्व भागांमधील जे काही मसल्स असतात ते स्मूथ मसल्स असतात हे लक्षात ठेवा. त्यांची गरज त्या ठिकाणी स्मूथ असणंच गरजेचं असतं, त्यांचं फंक्शन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन असतंच असतं, पण ते स्मूथ असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. दीज मूव्हमेंट्स आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. आता हे इनव्हॉलंटरी आहेत हे पण, कारण मॅक्झिमम इंटरनल जे काही मसल्स आहेत ते इनव्हॉलंटरीच असतात, ठीक आहे. आणि जे आपण हातापायचे बघतोय ते व्हॉलंटरी आहेत. आता हे स्लो आहेत लक्षात, हे स्मूथ असल्यामुळे काय आहे, यांचं फंक्शन कसं आहे, स्लो आहे. आणि हे स्लो फंक्शन आहे यांचं म्हणून यांचे मसल्स स्लो काम करतात, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन फार सावकाश चालतं यांचं. वेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाइट अनअवेअर are carried out by these special muscles. आता हे काय अनअवेअर म्हणजे आपल्याला माहिती नसतं, पण आपल्या बॉडीमध्ये फंक्शन सतत चालू असतात, ठीक आहे. आणि ते चालू राहण्यासाठी अशा पद्धतीचे स्पेशल मसल्स आपल्या शरीरात डेव्हलप झालेले आहेत, ठीक आहे. हार्ट बीट्स खूप वेगाने पडू लागले तर अटॅक येऊ शकतो, खूप सावकाश पडू लागले तरी अटॅक येऊ शकतो. त्याचे एक स्पीड आहे, तो स्पीड त्यांनी मेंटेन करावा, आणि त्यांनी मेंटेन केलेला स्पीड जो आहे तो संपूर्ण शरीरामध्ये ब्लड व्यवस्थित पोहोचावं त्या स्पीडने, म्हणून जे काही ब्लड वेसल्स असतात त्याचे हे मसल्स हे या पद्धतीने स्मूथ बनलेले असतात, लक्षात ठेवा. येते लक्षात? तर अशा पद्धतीने फक्त इथंच नाही तर इंटेस्टाईन खाल्लेलं जे आपण पचवत असतो स्टमक मध्ये इंटेस्टाईन मध्ये तिथं पण असे स्मूथ मसल्सच असतात. आपण खाल्ल्यानंतर लगेच त्यांनी फास्टली काम केलं तर तुम्हाला परत 15 मिनिटांनी भूक लागेल, असं होऊ शकतं ना. त्यामुळं त्यांच्या एका स्पीडनेच काम झालं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये ते स्पीड मेंटेन करण्यात आलेलं आहे आपल्या बॉडीकडनं, आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम करणारे मसल्स पाहिजेत, म्हणून त्यांची जी फंक्शन्स आहेत ती स्लो झालेली आहेत, आणि त्यासाठी स्मूथ मसल्सची गरज असते. आणि अशा पद्धतीने आपली बॉडी डेव्हलप झालेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अकॉर्डिंग टू फंक्शन्स वी लर्न अबाउट द 3 टाइप्स ऑफ मसल्स. फर्स्ट इज वी लर्न अबाउट द
स्केलेटल मसल, सेकंड वी लर्न अबाउट द कार्डियक और हार्ट मसल्स, ठीक आहे, आणि थर्ड जे बघतोय आपण ते स्मूथ मसल्स, हे लक्षात ठेवा. After studying about the different types of muscles, let us now study about how muscles work to carry out their functions. Types of muscles. हा ठीक आहे. आता आपण टाइप्स ऑफ मसल्स बघितले. आपल्याकडे आणखी वेळ आहे, साधारणपणे 10 ते 15 मिनिट आहेत अजून आपल्याकडे. आपण काय करूयात, पुढचा वर्किंग ऑफ मसल्स हा भाग घेऊयात. ठीक आहे, टाइप्स ऑफ मसल्स समजले तुम्हाला, अकॉर्डिंग टू देअर फंक्शन्स अँड अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर, असे दोन वेगवेगळे प्रकार त्यांचे आहेत. आता पुढे जाऊयात आपण. ठीक आहे, पुढचा पॉइंट मी तुम्हाला घेतो आहे. पाहूया, मी शेअर करतो स्क्रीन तुम्हाला. आज आपल्याकडे 63 स्टुडंट प्रेझेंट आहेत बरं का, म्हणजे आजचा आकडा हा आतापर्यंत हायेस्ट आकडा आहे. किंग ऑफ मसल्स. वी नो दॅट ऑल द मुव्हमेंट्स ऑफ आर बॉडी आर कंट्रोल्ड बाय मसल्स. मसल्स वर्क इन पेअर्स टू परफॉर्म द बॉडी मुव्हमेंट्स. एट एव्हरी मुव्हमेंट there is contraction and relaxation of muscles. Come, let us learn about the working of muscles with the help of a simple activity. Activity: hold your arm straight at the elbow, that is 180 degree, without closing your fist. हा प्रयोग आपण केला होता, पण त्यावेळेस आपण आपली जी मूठ आहे ती बंद केली होती. आता आपण ही मूठ बंद करणार नाही, या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण मूठ ओढीस ठेवणार आहोत आणि हात सरळ ठेवणार आहोत आपण. 180 डिग्री म्हणजे 180 अंश राहील आपला हात, म्हणजे सरळ राहील. ठीक आहे, या पद्धतीनं आपण हात ठेवणार आहोत. पाहूयात काय होतं. बेंड द आर्म एट द एल्बो थ्रू 90 डिग्री. टच द शोल्डर विथ युअर फिंगर्स ऑन द सेम साइड. कॅन यू टेल the muscles of which part of your arm get contracted and relaxed during each of the actions? When your arm is straight at the elbow, the muscles present on the upper side of the arm are in a relaxed position, whereas the muscles present on the lower side of the arm are in a contracted position. तर हे या ठिकाणचे दोन वेगळ्या प्रकारचे मसल्स जे आहेत, ऍक्च्युअली हे व्हॉलंटरीच आहेत सगळे मसल्स हातातले, पण या मसल्स मध्ये पण आता अप्पर बोन जो आहे आपला, आपल्या शरीराला जिथे जोडलेला हात आहे भाग, भुजा जिथे जोडली आहे, ठीक आहे, तिथून खालचा, ठीक आहे, पहिला जो बोन आहे तो अप्पर बोन आहे, त्याच्या खालचा लोअर बोन आहे. मग अप्पर बोन जो आहे त्याला अप्पर आर्म तो भाग म्हणतात, त्या भागाला अप्पर आर्म म्हणतात. ठीक आहे, वरचा हात भुजा, आणि त्याच्यामध्ये जो अप्पर बोन आहे त्याच्या वरचे मसल्स वेगळे आहेत आणि खालचे मसल्स वेगळे आहेत. त्याच्यामध्ये पण दोन भाग आहेत मसल्सचे. आणि जेव्हा आपण हात सरळ ठेवतो, जेव्हा हा आपण हात 180 डिग्री मध्ये सरळ शरीराला ठेवतो, त्यावेळेस काय होतं, तर एक मसल्स जो वरचा आहे, अप्पर मसल्स जे आहेत ते रिलॅक्स असतात, आणि जे खालचे मसल्स असतात हाडाच्या खालचे, ठीक आहे, तर ते मसल्स मात्र काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये या पद्धतीने हात सरळ ठेवण्यासाठी पण काही मसल्स काम करतायत, म्हणजे आपल्या शरीरात सतत मसल्सची हालचाल चालू असते, हे लक्षात ठेवा. हे वर्किंग आहे मसल्सचं, हे वर्किंग आहे आपल्या शरीरामध्ये कसं चालतं, मसल्स कसे काम करतात सतत, हे यांनी दाखवलेलं आहे. जेव्हा हाच हात 80 डिग्री 180 डिग्रीच्या ऐवजी जेव्हा 90 डिग्री मध्ये येतो, तेव्हा याच्या उलट काम होतं. पहा, वेन द आर्म इज बेंड एट द एल्बो थ्रू 90 डिग्री, द मसल्स प्रेझेंट ऑन द अपर साइड ऑफ द आर्म कॉन्ट्रॅक्ट, while the muscles present on the lower side of the arm undergo relaxation. जेव्हा हाच हात 90 डिग्री मध्ये आला, काय झालं सर, आवाज अडकलोय. जेव्हा हाच हात जेव्हा 90 डिग्री मध्ये आला, तेव्हा हाडाच्या वरचे जे काही मसल्स आहेत ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले, कॉन्ट्रॅक्शन मध्ये गेले, आकुंचन पावले, स्ट्रेंथ आली त्यांच्यामध्ये, आणि पाठीमागचे खालचे जे काही हाडाच्या खालचे मसल्स आहेत ते रिलॅक्स झाले. कारण हात उचलण्यासाठी, मुवमेंट करण्यासाठी वरच्या मसल्सला काम करावं लागतं, म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये झाले. म्हणजे अशा पद्धतीने मसल्सनी
कोणत्या प्रकारचे मुव्हमेंट करायचे, त्यानुसार कोणते मसल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आणि कोणते मसल रिलॅक्स होणार हे तिथल्या तिथं त्यांनी ठरवलेलं असतं. त्या पद्धतीने ते काम शर्यत चालू असतं. When you touch your shoulder with your fingers on the same side, the muscles present on the upper side of the arm contract further and the muscles present on the lower side of the arm undergo further relaxation. आता ही कृती जर तुम्ही प्रत्यक्षात करून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात हात आपले जे काही बोट आहेत तर तुम्ही शोल्डरला वर आणून चिटकवले त्याच बाजूने, तर तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूचे जे काही मसल्स आहेत हाताच्या वरच्या बाजूचे मसल्स हे खूपच कडक झालेले आहेत आणि हाताच्या त्या खालच्या भागातले मसल्स काय झाले अत्यंत रिलॅक्स आहेत, मऊ आहेत. म्हणजे ही कृती आपल्या या मसल्समध्ये त्यांच्या फंक्शन्सनुसार सतत वर्कआउट करत असतात. Thus, based on these observations, we can say that the muscles in our body always work in groups. When some muscles contract, other muscles of the same group relax. This is how muscles help in the proper performance of the various functions of our body. The muscles on the front of the bone in our upper arm are called the biceps. आता याचं काय नाव आहे तर हे आर्म मसल्स आहेत, पण या मसल्स मध्ये पण ग्रुप बनलेले जे काय हाडाच्या वरचे जे मसल्स आहेत त्याला बायसेप म्हणायचं आणि हाडाच्या खालचे जे मसल्स आहेत त्यांना ट्रायसेप म्हणायचं. हे नावं दिलेली आहेत त्यांना. मसल्स ऑन द फ्रंट ऑफ द बोन, हाडाच्या समोरील किंवा वरील जे काही मसल्स आहेत त्यांना काय नाव दिलेलं त्यांनी, अप्पर आर्म मधल्या त्या मसल्सला बायसेप्स. द मसल्स ऍट द बॅक आर कॉल्ड द ट्रायसेप्स. When Ronnie was watching the animation of beating of a human heart, a thought suddenly came to his mind. What would happen if the muscles of the heart do not move? एक मुलगा आहे, त्याला प्रश्न पडला की जर समजा मसल्स जे आहेत आपल्या हार्टचे ते जर त्यांनी मुव्हमेंटच नाही केली, तुम्हाला म्हटलं ना ते 24 hours आणि अप टू आवर लाईफ हे कंटिन्यू वर्कआउट करत असतात, पण समजा एखाद्या वेळेस ह्या हार्टच्या मसल्सनी कामच नाही केलं, मुव्हमेंटच नाही केली, काय होईल? द मसल्स प्रेझेंट इन द हार्ट आर कॉल्ड द कार्डियक मसल्स. These muscles help the heart to pump blood to all the parts of the body. Ya cardiac muscles function kay ahe, kay karaycha aitar heart la support karaycha, help karaycha kay sathi, to pump blood, rakt je ahe na te sampurna sharira madhe pathavnyasathi pumping karnyasathi heart la madat kartat cardiac muscles, lakshat thev. The muscles of the heart contract when they pump blood out of the heart and relax when the blood enters the heart. The cardiac muscles work throughout the life without stopping. If one day these muscles stop their movement, blood will not be pumped to the body parts and it will lead to death. साधी गोष्ट आहे, जर हार्ट चे मसल्स मूवमेंट करायचे थांबले तर हार्टला कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन करता येणार नाही. हार्टने कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन नाही केलं तर हार्ट पंप करू शकणार नाही ब्लड. हार्टने जर ब्लड पंप नाही केलं तर हार्टचे बीट्स जे आहेत ते थांबणार. हार्टचे बीट्स थांबले म्हटल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन थांबलं आणि ब्लड सर्क्युलेशन थांबलं म्हटल्यानंतर आपोआपच काय झालं, बॉडीचे सगळे जे काही फंक्शन्स असतात ते थांबले आणि याचा परिणाम काय होणार, मृत्यू, डेथ. तर कार्डियक मसल्स त्यामुळे 24 hours अप टू अवर लाईफ हे काम करत असतात आणि त्यांनी आयुष्यभर चांगलं काम करावं असं वाटत असेल तर तुम्ही पण काम केलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता घरी बसूनच आहेत, त्या अशा बसून आहेत की जसं काय आता कुठलंच काम राहिलेलं नाही त्यांच्याकडे. आता म्हणजे ते घरातलं साधं झाडू मारणं असेल किंवा भांडी घासणं असेल किंवा सडा रांगोळी करणं असेल किंवा अजून एखादं कुठलं ते हालचालीचं काम असेल, काही करत नाहीत काही काही मुली. फक्त 3 वेळ छानपैकी खायचं आणि मोबाईल समोर बसायचं. बऱ्याच मुली असं करतायत, तर त्याचं तसं करू नका, ते तुमच्या जीवालाच घातक ठरणार आहे. त्यात तुमचं वजन वाढेल, त्यानंतर वजन वाढल्यानंतर हार्टवर प्रेशर येतं वजन वाढल्यामुळं आणि मग हार्टचे मसल्स खूप वेगाने काम करायला लागतात प्रेशर आल्यामुळं आणि मग हार्ट फेल होऊ शकतं. अशा अनेक गोष्टी भविष्यात घडू शकतात आणि मग खूप मोठं आयुष्य जगायचं आपल्याला, ते कमी होऊन जातं आपलं. मग हार्ट चांगलं राहण्यासाठी तुम्ही
जसं हार्ट सतत चालतं आपल्या शरीरामध्ये मुवमेंट करतं, तसं तुमच्या पायांनी सतत मुवमेंट केली पाहिजे, सतत तुम्ही हालचाल केली पाहिजे, फिरला पाहिजे तुम्ही एका ठिकाणी, दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत, घरातली छोटी छोटी कामं केली पाहिजेत, आईच्या हातात काम केलं पाहिजे, आपोआपच तुमचं शरीर काय होईल चांगल्या पद्धतीने काम करायला लागेल, हार्ट चांगलं काम करेल, आणि त्याचं हार्ट चांगलं काम करतं त्याचं शरीर पण चांगलं काम करतं, लक्षात ठेवा. ओके सर. एनीवे, हॅव यू एवर वंडर्ड व्हॉट वुड हॅपन इफ द फूड एंटर्स द स्टमक अँड द स्टमक मसल्स डू नॉट मूव? वेन वी ईट, आपण जेव्हा खातो काय होतं, फूड एंटर्स इन अवर स्टमक, अन्न आपल्या कुठे जातं, जठरामध्ये जातं, आणि जठर हे सतत काय होत असतं, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मध्ये असतं, जठर पण सतत हालत असतं बरं का, जेव्हा जेव्हा आपण जेवतो तेव्हा तेव्हा. आणि समजा जठर म्हणजे स्टमक, स्टमकचं जर मसल्स त्यांनी मुवमेंट करायचं थांबलं काय होईल? ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डायजेशन द फूड च्यूड इन द माउथ ट्रॅव्हल्स थ्रू द इसोफेगस अँड रिचेस द स्टमक. ही प्रोसेस होत्या जेव्हा आपण जेवतो तेव्हा अन्न पदार्थ जे असतात, फूड जे काही मटेरियल आहे ते आपल्या इसोफेगस मधून आपल्या स्टमक पर्यंत पोहोचतं. व्हाइल द फूड इज इन द स्टमक द मसल्स ऑफ द स्टमक मूव टू ब्रिंग अबाउट, या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ऑफ द स्टमक दाखवलेलं आहे कशा पद्धतीने ते हार्ट प्रमाणे, पण हार्टचे 24 hours काम करतात, जठरचं स्टमकचं तसं नसतं, जेव्हा अन्न येतं तेव्हा त्या ठिकाणी ही कृती सुरू होते तुम्हाला. ठीक आहे, भूक लागली जाणीव केव्हा होते, तर हे स्टमक फंक्शन करायला सुरू होतं त्यावेळेस, तुम्हाला भूक लागलेली आहे ठीक आहे चला जेवण करून घ्या, ते त्यावेळेस तुम्हाला इंटिमेशन मिळत असत. चर्निंग ऑफ फूड इन द स्टमक, दिस चर्निंग ऑफ फूड हेल्प्स इन प्रॉपर मिक्सिंग ऑफ द फूड विथ द गॅस्ट्रिक ज्युसेस अँड पार्शियली डायजेस्ट द प्रोटीन्स प्रेझेंट इन द फूड. त्यांचं फंक्शन काय, तर गॅस्ट्रिक ज्यूस असतं ना स्टमक मध्ये, हा तर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये अन्न पदार्थ चांगल्या पद्धतीने मिसळून देणे हे या स्टमकचं काम असतं, आणि त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन्स असतात त्याचं डायजेशन करणं. आवाज अडकतोय. हा ते रेंज कमी येते तुम्हाला त्यामुळे तसं होतं ते. हा तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑफ करा, तुम्हाला व्यवस्थित आवाज ऐकू येईल. चला पुढे जाऊयात. Rhythmic contraction and relaxation of some stomach muscles also bring smooth passage of digested food inside and outside of the stomach. If the stomach muscles do not move, churning of food in the stomach will not take place and the entire process of digestion will be hindered. काय होतं, चर्निंग होतं, चर्निंग ऑफ फूड म्हणजे अन्न घुसळण्याची क्रिया त्या ठिकाणी होत असते, चर्निंग म्हणजे घुसळणे, आणि अन्न घुसळण्याची क्रिया जर त्या ठिकाणी झालीच नाही म्हणजेच स्टमक मसल्सनी मुवमेंटच नाही केली तर चर्निंग होणार नाही, चर्निंग ऑफ फूड थांबेल, आणि चर्निंग ऑफ फूड थांबल्यामुळे काय होईल, जी काही डायजेशनची प्रोसेस आहे थांबून जाईल तिथे, म्हणजे पचनच होणार नाही खाल्लेल्या पदार्थांचं, आणि पचन न झाल्यामुळे ते पदार्थ स्टमकमध्ये तसेच राहतील, ते पुढे सरकणार नाहीत, हे स्मॉल इंटेस्टाइन कडे जाणारच नाहीत ते, आणि अशा पद्धतीमुळे काय होईल, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमच काम करणार नाही, आणि त्यातनं आपल्याला जी एनर्जी मिळणार होती ती मिळणार नाही, मग परिणामतः वेगवेगळ्या रोगांची निर्मिती आपल्या शरीरात व्हायला सुरुवात होते डायजेशन न झाल्यामुळे देखील, अशा पद्धतीने डायजेशन स्टॉप होऊन जाईल, हिंडर्ड होईल म्हणजे या ठिकाणी ते स्टॉप होऊन जाईल. ऑलवेज रिमेंबर, मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड एफिशियंट.